हिंगनघाट शहर के ज्ञानदेव विद्या निकेतन स्कूल के छात्रों ने विज्ञान प्रदर्शनी में सफलता हासिल की। सिंधुदुर्ग जिले के सावंतवाड़ी में आयोजित राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनी में अपने विज्ञान मॉडल को 9 से 15 फरवरी को आयोजित प्रदर्शनी में पेश करेंगे। ज्ञानदेव विद्या निकेतन के छात्रों ने मल्टीटास्किंग रिवर क्लीनिंग रोबोट मॉडल जिला स्तरीय विज्ञान प्रदर्शनी में पेश करते हुए दूसरा क्रमांक प्राप्त करते हुए राज्य स्तर के लिए नामांकन किया है। स्कूल के नवी कक्षा के छात्र मंथन राउत, नील कागरे, नील गाखरे, मृदुल सराटे, इन नवी कक्षा के छात्रों ने इस मॉडल को बनाया है और राज्य स्तरीय प्रतियोगिता के लिए क्वालिफाइड किया है। सिंधुदुर्ग जिले के सावंतवाड़ी में आयोजित राज्य स्तरीय प्रतियोगिता में जल्द ही पेश किया जाएगा। स्कूल द्वारा निरंतर छात्रों ने दूसरी बार राज्य स्तरीय प्रतियोगिता के लिए नामांकन किया है। इसके लिए स्कूल के डायरेक्टर गिरिधर राठी, राजेश राठी ने प्रोत्साहन देते हुए वैज्ञानिक दृष्टिकोण आगे रखा है। विज्ञान शिक्षक भूषण रघाटाटे, शिल्पा जायसवाल इन अध्यापकों का मार्गदर्शन मिला है। आमच्या शाळेत कसं आहे की आम्ही बेसिक पहिलेपासून प्रयत्न करतो की पोरांना जे काही शिकवायचं आहे ते त्यांना प्रॅक्टिकल वेने शिकवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना समजण्यासाठी सोपं जायते आणि एकदा प्रॅक्टिकल वेने समजलं की ते आयुष्यभर ते विसरत नाही, लक्षात राहते आणि त्यांना जे काही ते खर्च वगैरे येतात आहे ते आपल्या शाळेकडून आम्ही पुरवण्यात करतो। सामान लागतात, या लागतात पूर्ण, जसं दरवर्षी नवीन नवीन मॉडेल तयार करणं, तर मागच्या वर्षीसुद्धा एक मॉडेलला आमचा म्हणजे जिल्हास्तरावर पहिला प्राईज भेटला होता आणि यावर्षीसुद्धा आता सेकंड भेटला आणि महाराष्ट्र स्टेटसाठी त्यांचा नंबर लागला आहे। अपेक्षा आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा तो मॉडेलचा म्हणजे प्राईज काहीतरी भेटायला पाहिजे, कारण एक नवीनच प्रकार त्यांनी केला आहे की नवी आपण म्हणजे नदीचा कचरा कसं साफ करायचा आणि त्या कचऱ्यामध्ये जे पॉलिथिन येते ते भट्टीत टाकून त्याचं पॅराफिन कसं तयार करायचं, ते पूर्ण मला त्यांनी तयार केलेलं आहे आणि योग्य आहे तर भेटन। जसं असं पुरांनी आमचा ह्या ड्रोनही बनवला मागच्या वर्षी, आता यावर्षी रोबोटिक मी इंट्रोड्यूस करून राहिलो। आता रोबोटिक इंट्रोड्यूस करून राहिलो तर रोबोट तयार करता पुरांना आला पाहिजे पण त्याची किट खूप महाग आहे, तर आमच्याकडे थोडंसं इकॉनॉमिक वीकर क्लासचे पोरं असल्या कारण ते किट ते अफोर्ड करू शकत नाही, कारण की एका पोरांसाठी 2022 एक किट येते। तर आम्ही असं विचार केला की शाळेमार्फत 5-10 किट घेऊन त्यामार्फत पोरांना रोबोट बनवणं, इथंच डिवाइस तयार करणं हे सुरू करणार आहे। तर आमचं शाळा फक्त सिलॅबसवर डिपेंड न राहून पोरांचा जीवनात तो उपयोगी कसं पडेल आणि त्यांच्या डोक्यात कसं बसेल याच्यावर भर देते, त्याच्या कारणानं दरवर्षी ते नवीन नवीन पोरं तयार होते आणि यावर्षी तर पोरांनी एक नवीनच उपक्रम केलं, म्हणजे मलाही तो पहिले त्यांच्याकडून सजेशन आला की आम्ही एक ज्योग्राफी आणि लँग्वेज एक्झिबिशन रखू, ते इतकी सुंदर झाली लँग्वेज एक्झिबिशन आपले की मी तुम्हाला काय सांगू शकता, व्हिडिओ आहे माझ्याकडे की पोरांची कल्पना पोरांची ताकद पाहून असं वाटते की हे जरी सामान्य घराचे पोरं असन तर पुढच्या जमान्यात ह्या काही ना काही क्रांती घडवू शकते, तर तसा प्रयत्न आमच्याकडून आहे आणि त्याचा प्रयत्नाला यश सध्या तरी येत आहे, आता पुढं पाहू का होते म्हणून। नमस्कार, मी शिल्पा जयस्वाल, ज्ञानदेव विद्यानिकेतन इथे ॲज अ सायन्स टीचर काम करत आहे। आम्ही या मुलांसोबत मिळून एक खूप सुंदर मॉडेल तयार केलं आहे, त्या मॉडेलचं नाव आहे मल्टीटास्किंग रोबोट। ते मल्टीटास्किंग रोबोट नद्यांमध्ये जे काही प्रदूषण होत आहे त्याला थांबवण्यासाठी या मल्टीटास्किंग रोबोटचा उपयोग होणार आहे, तसेच हे मॉडेल शेतकऱ्यांसाठी सुद्धा लाभदायी राहू शकतंय। आणि इथे हिंगणघाटमध्ये जी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला आणि आता हे मॉडेल सावंतवाडी इथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी या मॉडेलचं सिलेक्शन झालं आहे आणि आमची हीच अपेक्षा आहे की राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही असाच आमचा पहिला क्रमांक घेऊन यावं आणि ही मी या मुलांना सगळ्यांना शुभेच्छा देते। आम्ही आता उद्या सावंतवाडी येथे ते राज्यस्तरीयचे सायन्स एक्झिबिशन आहे तिथे आम्ही जाणार आहे आणि आम्ही हे मॉडेल मल्टीटास्किंग रिवर क्लीनिंग रोबोट असे बनवले आहे आणि हे आमची अपेक्षा अशीच अपेक्षा आहे की आमचा राज्यस्तरीयवर पहिला क्रमांक प्राप्त व्हावा आम्हाला आणि आम्ही खूप अशी मेहनत केली आहे ह्या आमच्या मॉडेलला बनवण्यासाठी आणि आम्हाला यश प्राप्त मिळावं असं आम्हाला वाटते। मॉडेल बनवण्याचा मागील उद्देश हाच आहे की नदीत स्वच्छता राहावी व नदीला जेवढ्या पण नदी अस्वच्छ झाल्या आहे माणसांच्या लापरवाहीमुळे त्या आम्ही आमच्या ह्या मॉडेल मी
स्वच्छ करू शकतो व आम्ही कृषी विभागात पण याच्याने काही शेतकऱ्यांना मदत करू शकतो. माझं नाव मंथन खोम, मी नववी बचा विद्यार्थी आहो. आम्ही ज्ञानदीप विद्यानिकेतन ह्या विद्यालयातील विद्यार्थी आहो. आम्ही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी सिलेक्ट झालो. तिथेसुद्धा आम्ही दुसरा क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीयासाठी सिलेक्ट झालो. आम्हाला मनापासून असं वाटते की आम्ही राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये पण आम्ही यश प्राप्त करावी. आणि आम्ही हे मॉडल म्हणजे आम्ही हे मॉडल लोकांसाठी बनवलेलं आहे. शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी बनवलेलं आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.